नमस्कार मंडळी आज मी माझ्या मुलीला एक छान गोष्ट सांगणार आहे माझं नाव राहुल ना तुझं नाव काय गोदा ओके स्वरा तर आमच्याकडे आज आहे हे एक गोष्टींच पुस्तक प्राण्यांची गोष्ट तर आज मी त्यातली एक छान गोष्ट सांगणार आहे तुम्हाला तर गोष्टीचं नाव आहे वेशभूषा स्पर्धा तर या गोष्टीमध्ये दोन पक्षी असतात कोणकोणते पक्षी एक असतो मोर आणि एक असतो कावळा तर काय होत एकदा कावळा विचारतो त्याच्या आईला की आज आमच्या शाळेत छान वेशभूषा स्पर्धा आहे तर मी कोणते कपडे घालू तर त्याची आई हसून म्हणाली तू काहीच काळजी करू नकोस आपण आपल्या मित्रांची मदत घेऊया तर त्या कल्लू कावळ्याचे मित्र कोण कोण असतात बर तर त्याचे मित्र असतात मिनू मोर आणि त्याचा भाऊ एक छोटा मिंटू आणि मग ते येतात त्या कल्लू कावळ्याकडे आणि त्याला विचारतात अरे कल्लू कसली तयारी चालू आहे तुमची असं कोण विचारत तो छोटा मिंटू विचारतो मेनूचा भाऊ आणि मग तो सांगतो कल्लू रडत आज आमच्या शाळेत वेशभूषा स्पर्धा आहे <स्टीण> आणि माझ्याकडे तर छान छान कपडे पण <स्टीण> नाहीत <पन्नाईद> घालायला <स्टीण> आता कोणते कपडे घालू तेच मला कळत नाहीये <स्टीण> मग मीनू लगेच त्याला म्हणाला <स्टीण> अरे आम्ही तुला मदत करतो आमच्या छान छान पिसामधली काही पिसे तुला देतो ते तू लाव आणि मग तुला छान छान बक्षीस मिळेल आणि मग मिनू आणि मिंटू हे दोघ मोर त्यांची काही पिसे काढून कल्लूला देतात आणि मग कल्लूची आई छान छान त्याची वेशभूजा करते आणि तो आनंदाने शाळेत जातो समजली का स्वरा गोष्ट तर या गोष्टीतून आपण शिकतो की अडचणीत सापडलेले अडचणीत सापडल्यांना नेहमी मदत करायची ओके तर आज आहे की छान छान गोस